नमस्कार, मी भारती हंडे. शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, ज्या आपल्या जीवनाला अधिक ऊर्जावान बनवतात, जीवन जगावं कसं हे शिकवतात. म्हणून दिनविशेष या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो. आणि आपला आजचा सुविचार आहे, खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. त्याचबरोबर आपली मराठी भाषा म्हटलं की तिला एक वेगळं सौंदर्य असतं, आणि या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे मन. आणि आपली आजची म्हण आहे, अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का. म्हणजेच कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. त्याचबरोबर घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर जन्ममृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. चला तर मग आजचे दिनविशेष पाहूया. आज 2 एप्रिल 2020 वार गुरुवार हा दिवस जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन म्हणून साजरा करतात. दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. 1870 गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. तर 1894 मध्ये छत्रपती राजाश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला. तर 1990 मध्ये स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्याचबरोबर 1998 मध्ये कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा प्रारंभ झालाय. तर 2011 मध्ये क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने 28 वर्षानंतर विजय मिळवला. या होत्या आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या इतिहासकालीन घटना. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस. 1898 हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचा जन्म झालाय. तर 1926 मध्ये कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा देखील जन्म झालाय. त्याचबरोबर 1942 मध्ये भारतीय इंग्रजी अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म झालाय. तर 1969 मध्ये हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म झालाय. तर 1972 मध्ये भारतीय नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुजा यांचा देखील जन्म झालाय. त्याचबरोबर 1981 मध्ये भारतीय स्टँडअप कॉमेडियन कपिल शर्मा यांचा जन्म झालाय. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे जन्मदिवस. तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे मृत्यूदिवस. 1933 क्रिकेट खेळाडू महाराजा के एस रणजित सिंह यांचं निधन झाले. तर 1992 मध्ये हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बेग उर्फ आगा यांचं निधन झाले. तर 2009 मध्ये गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचं देखील निधन झाले. हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे दिनविशेष. आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटू याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष. आणि हो, आमचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.